Hello and welcome all. This is unit number 3 in EM, that is Electrical Engineering Material, and the name of unit 3 is Semiconductors. There are contents. First one is mechanism of conduction in semiconductor. Second one is type of semiconductor. Third one is Hall effect. Fourth one is compound semiconductor. And the last content is basic idea of amorphous and organic semiconductor. So let's start with the mechanism of conduction in semiconductor. So the point is conduction in semiconductor, and the overview given is, first point is semiconductors act as insulator at low temperature and conductor at higher temperature. जे semiconductor असतात त्याला जर low temperature apply केलेलं असेल तर तो कोणासारखा work करेल, insulator सारखा work करेल, म्हणजे त्याच्यातून electric current flow होईल का? तर नाही होणार. ठीक है, जेव्हा सेमीकंडक्टर ला लो टेम्परेचर देतो तेव्हा तो इन्सुलेटर प्रमाणे वर्क करतो, आणि जेव्हा सेमीकंडक्टर ला हाय टेम्परेचर देतो तेव्हा तो कंडक्टर प्रमाणे वर्क करतो. आता कंडक्टर म्हणजे काय? ज्यामधून करंट पास होतो. तर सेमीकंडक्टर कंडक्टर सारखा वर्क करेल जेव्हा त्याचं टेम्परेचर हाय असेल, आणि सेमीकंडक्टर इन्सुलेटर सारखा वर्क करेल जेव्हा त्याचं टेम्परेचर हे लो असेल. सेकंड पॉइंट इज कंडक्शन ऑकर एट हायर टेम्परेचर बिकॉज द इलेक्ट्रॉन सराउंडिंग द सेमीकंडक्टर एटम कैन ब्रेक अवे फ्रॉम देअर कोवेलेंट बैंड एंड मूव फ्रीली अबाउट द लैटिस. तर बघा, जो सेमीकंडक्टर आहे त्याला आपण टेम्परेचर अप्लाय केलं, जास्तीचं टेम्परेचर अप्लाय केलं, हाय टेम्परेचर अप्लाय केलं, तर तो कंडक्टर सारखा वर्क करेल. तर कशामुळे होतं ते? तर त्याचं रिझन इथे दिलेलं आहे की ज्या वेळेस आपण टेम्परेचर अप्लाय करतो त्यावेळेस सेमीकंडक्टर मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते कोव्हॅलेंट बॉन्डने एकमेकांना जॉईन असतात, एकमेकांना त्यांनी पकडून ठेवलेलं असतं. पण जसं आपण टेम्परेचर वाढवतो तर तो कोव्हॅलेंट बॉन्ड तुमचा तुटतो, आणि त्यामुळे जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ते फ्री इलेक्ट्रॉन्स इकडे तिकडे मूव्ह होत असतात. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे मुव्हमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इज द कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, त्यामुळे तुमचा जो सेमीकंडक्टर आहे तो कंडक्टर प्रमाणे वर्क करतो. थर्ड पॉइंट इज द कंडक्टिव प्रॉपर्टी ऑफ सेमी कंडक्टर्स फॉर्म्स द बेसिस फॉर अंडरस्टँडिंग हाउ वी कॅन यूज दिस मटेरियल इन द इलेक्ट्रिकल डिव्हायसेस. तर ही जी कंडक्टिव प्रॉपर्टी आहे सेमी कंडक्टरची, तर हिचा यूज काय होतो? म्हणजे तुम्ही कंडक्टिव प्रॉपर्टी सेमी कंडक्टरची शिकतायत, पण ते कशासाठी शिकताय? ठीक आहे, तर कंडक्टिव प्रॉपर्टीने आपल्याला काय अंडरस्टँड होतं? तर हे जे मटेरियल आहे हे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मध्ये, इलेक्ट्रिकल डिव्हायसेस मध्ये कुठे कुठे आपण युज करू शकतो हे जर तुम्हाला डिसाईड करायचं असेल तर त्याची आपल्याला कंडक्टिव्ह प्रॉपर्टी माहिती पाहिजे. ओके, द बॉन्ड स्ट्रक्चर ऑफ अ सेमी कंडक्टर डिटरमाइन्स द मटेरियल प्रॉपर्टीज ऑफ सेमी कंडक्टर्स. बघा, सेमी कंडक्टरची मटेरियल प्रॉपर्टी कोण डिटरमाइन करतं? तर सेमी कंडक्टर मधला जो बॉन्ड स्ट्रक्चर असतं तर तो आपल्याला काय सांगतो की मटेरियल प्रॉपर्टी सेमी कंडक्टरची कशी आहे. ठीक आहे, वन की इफेक्ट इज द एनर्जी लेवल विच द इलेक्ट्रॉन्स कॅन ऑक्युपाय अँड हाऊ दे मूव अबाउट द क्रिस्टल लॅटिस. बघा, आता यामध्ये दिलेलं आहे जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याची एनर्जी लेवल, आणि जे इलेक्ट्रॉन्स फ्री होतात, ठीक आहे, तर ते कशा पद्धतीने फ्री होतात या प्रॉपर्टीवरून पण आपण पुढे डिसाईड करू शकतो की हे सेमीकंडक्टर इलेक्ट्रिकल डिव्हायसेस मध्ये आपण कुठे युज करतो. ठीक आहे, द इलेक्ट्रॉन्स इन द कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म बिटवीन ईच ऑफ द ऍटम इन द लॅटिस स्ट्रक्चर आर हेल्ड इन प्लेस बाय दिस बॉन्ड अँड हेन्स दे आर लोकलाइज टू द रिजन सराउंडिंग द ऍटम. तर बघा, या वाक्याचा अर्थ बघा, जर तुमचे ऍटम्स असतात, इलेक्ट्रॉन्स जे असतात ते कोव्हॅलेंट बॉन्ड त्याच्यामध्ये जर असेल, आणि असे जर ऍटम फॉर्म झालेले असतील की ज्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्डने इलेक्ट्रॉन जॉईन झालेले असतील, तर तुम्हाला यावरून समजतं की तो जो स्ट्रक्चर असेल तो एक तर फिक्स स्ट्रक्चर असेल. ठीक आहे, की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत नसतील, फ्री इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये नसतील. ठीक आहे, दीज बाउंडेड इलेक्ट्रॉन्स कॅनॉट मूव ऑर चेंज एनर्जी. असे जे बाउंडेड इलेक्ट्रॉन्स असतात जे कोव्हॅलेंट बॉन्डने बाउंड केलेले असतात, असे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते एक तर मूव्ह होत नाही म्हणजे फिक्स असतात, आणि त्याची एनर्जी पण चेंज होत नाही म्हणजे त्याची एनर्जी कशी असते? कॉन्स्टंट असते. अँड दस आर नॉट कन्सिडर फ्री अँड कॅनॉट पार्टिसिपेट इन करंट फ्लो. त्यामुळे असे जे इलेक्ट्रॉन्स असतात जे फिक्स इलेक्ट्रॉन्स असतात तर त्यामुळे त्यांना फ्री इलेक्ट्रॉन्स असं म्हणता येणार नाही, आणि फ्री इलेक्ट्रॉन्स नाही म्हणजे तो करंट फ्लो करेल का? तर नाही करणार. ठीक आहे, तर करंट फ्लो पण नाही करणार, ऍब्झॉर्प्शन पण नाही करणार, अँड अदर फिजिकल प्रोसेसेस ऑफ इंटरेस्ट इन सोलर. हाउएव्हर, ओनली ऍट ऍब्सोल्यूट झिरो आर ऑल इलेक्ट्रॉन्स इन दिस स्टक बाउंडेड अरेंजमेंट. ऍट एलिव्हेटेड टेम्परेचर, स्पेशली ऍट द टेम्परेचर वेअर सोलर सेल ऑपरेट्स, इलेक्ट्रॉन कॅन गेन इनफ एनर्जी टू एस्केप फ्रॉम देअर बॉन्ड. When this happens,
the electrons are free to move about the crystal lattice and participate in conduction. At room temperature, a semiconductor has enough free electrons to allow it to conduct current. At or close to the absolute zero, a semiconductor behaves like insulator. Baka elevator temperature, manje temperature higher asel. Higher temperature upon the semiconductor la apply karat asu. To tya veles ka hota ki tumcha jo electrons ahe to energy gain karu shakto. आणि एनर्जी गेन केले की ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एस्केप होतात फ्रॉम देअर कोवॅलेंट बॉन्ड. बॉन्डने आपले इलेक्ट्रॉन्स हे एकमेकांना बाउंडेड असतात. एनर्जी डेव्हलप झाल्यामुळे ते काय होणार की जे इलेक्ट्रॉन्स बाउंडेड आहेत त्याच्यामधला कोवॅलेंट बॉन्ड तुटेल आणि इलेक्ट्रॉन्स इकडे तिकडे एस्केप होऊ शकतात. ठीक आहे, आता इलेक्ट्रॉन्स एस्केप झाले म्हणजेच काय झालं की ते कंडक्शन मध्ये आले. ठीक आहे, त्याच्यामधून करंट फ्लो झाला आणि कंडक्शन मध्ये आले. आता रूम टेम्परेचर बघा, इथे हायर टेम्परेचर आहे, इथे रूम टेम्परेचर आहे आणि इथे ऍब्सोल्यूट झिरो ऑर क्लोज टू ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आहे. तर आता रूम टेम्परेचरची गोष्ट बघू की रूम टेम्परेचर मध्ये सेमी कंडक्टर हॅज इनफ फ्री इलेक्ट्रॉन्स टू अलाव इट टू कंडक्ट करंट. जेव्हा रूम टेम्परेचर मध्ये सेमी कंडक्टर असेल तर त्यामध्ये एवढी एनर्जी असते ऑलरेडी असते की जेणेकरून सेमी कंडक्टर हा करंट कंडक्ट करू शकतो. ठीक आहे, आणि थर्ड वन इज ऍट ऑर क्लोज टू द ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. एक तर तुमचं टेम्परेचर ऍब्सोल्यूट झिरो पाहिजे किंवा क्लोज टू ऍब्सोल्यूट झिरो पाहिजे. तर त्यावेळेस तुमचा जो सेमी कंडक्टर आहे तो इन्सुलेटर प्रमाणे वर्क करेल, म्हणजे त्यामधून कोणतीच इलेक्ट्रिक करंट पास नाही होणार, इलेक्ट्रिसिटी पास नाही होणार आणि ते नॉन कंडक्टर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे इन्सुलेटर असणार आहे. सेकंड पॉइंट इज वेन अँड इलेक्ट्रॉन गेन इनफ एनर्जी टू पार्टिसिपेट इन कंडक्शन, ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं इज फ्री, इट इज ऍट हाय एनर्जी स्टेट. वेन द इलेक्ट्रॉन इज बाउंड अँड दस कॅनॉट पार्टिसिपेट इन कंडक्शन, द इलेक्ट्रॉन इज ऍट लो एनर्जी स्टेट. देअरफोर द प्रेझेन्स ऑफ बॉन्ड बिटवीन द टू ऍटम्स इंट्रोड्यूस टू डिस्टिंक्ट एनर्जी स्टेट्स फॉर द इलेक्ट्रॉन. द इलेक्ट्रॉन्स कॅनॉट अटेन एनर्जी व्हॅल्यूज इंटरमिडिएट टू दीज टू लेवल्स. It is either at the low energy position in the bond or it has gained enough energy to break free and therefore has a certain minimum energy. This minimum energy is called as band gap of semiconductor. The number of energy of these free electrons, those electrons participating in the conduction, are basic to the operation of the electronic devices. तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे, जेव्हा तुमचा इलेक्ट्रॉन्स हा इनफ एनर्जी गेन करेल. ठीक आहे, एनर्जी गेन केली म्हणजे सेमी कंडक्टर कंडक्टर सारखा वर्क होईल, म्हणजे तिथे कंडक्शन होईल. तर जेव्हा तुमचा इलेक्ट्रॉन्स हा इनफ एनर्जी गेन करेल त्यावेळेची एनर्जी स्टेट कशी राहणार आहे तुमची, हाय एनर्जी स्टेट. ठीक आहे, जेव्हा तुमचा इलेक्ट्रॉन्स हा कंडक्शन मध्ये नसेल म्हणजेच काय की ज्यामधून करंट फ्लो होत नाही तो इन्सुलेटर प्रमाणे वर्क करेल, त्यावेळेस तुमची एनर्जी स्टेट कशी असणार आहे, तर लो एनर्जी स्टेट असणार आहे. बघा कंडक्टर सारखा वर्क करत असेल तर हाय एनर्जी स्टेट, इन्सुलेटर सारखा वर्क करत असेल तर लो एनर्जी स्टेट. आणि ह्या दोघांमधलं इंटरमिजिएट असं काहीच नसतं, म्हणजे हाय एनर्जी आणि लो एनर्जी एवढे दोनच एनर्जी स्टेट असतात, त्याच्यामधली जी इंटरमिजिएट स्टेट असते ती नसते. ठीक आहे, तर त्यामुळे तिथे सर्टन मिनिमम एनर्जी असावी लागते. आता ही जी सर्टन मिनिमम एनर्जी याला आपण म्हणणार आहोत बँड गॅप. ठीक आहे, गॅप बिटवीन हाय एनर्जी स्टेट अँड लो एनर्जी स्टेट. इंटर इमिजिएट नसते, तुम्हाला आधीच सांगितलेले फक्त दोन स्टेट असतात, एक तर हाय स्टेट एक लो स्टेट. आणि मिनिमम एनर्जीला आपण म्हणणार आहोत बँड गॅप ऑफ सेमी. तर नंबर अँड द एनर्जी ऑफ दिस फ्री इलेक्ट्रॉन, दोज इलेक्ट्रॉन पार्टिसिपेटिंग इन कंडक्शन आर द बेसिस टू द ऑपरेशन ऑफ द इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. बघा एनर्जी किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे की फ्री आहेत तर त्यावर आहे तुमचं इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस मध्ये कुठे कुठे आपण सेमी कंडक्टरचा युज करू शकतो हे डिपेंड असतं. बघा इलेक्ट्रॉनिक जे डिव्हायसेस असतात जसं कम्प्युटर झालं, त्याच्यानंतर लॅपटॉप झालं, फ्रीज झालं, हे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत. तर ह्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस मध्ये नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आणि एनर्जी, म्हणजे हाय एनर्जी स्टेट असेल किंवा लो एनर्जी स्टेट असेल, यावर ते इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस हे डिपेंड असतात. ठीक आहे, थर्ड वन इज द स्पेस लेफ्ट बिहाइंड बाय द इलेक्ट्रॉन्स अलाउज अ कोवॅलेंट बॉन्ड टू मूव्ह फ्रॉम वन इलेक्ट्रॉन टू द अनदर, दस अपीयरिंग टू बी अ पॉझिटिव्ह चार्ज मूव्हिंग थ्रू द क्रिस्टल लॅटिस. दिस एम्प्टी स्पेस इज कॉमनली कॉल्ड एज होल अँड सिमिलर
टू एन इलेक्ट्रॉन बट विद अ पॉझिटिव्ह. बघा आपल्याला ऍटम मधली कन्सेप्ट माहिती आहे. ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि होल्स असतात. इलेक्ट्रॉन्स कॅरीज निगेटिव्ह चार्ज अँड द होल्स कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. बघा इलेक्ट्रॉन्स आणि होल्स दोघी सेम असतात, फक्त चेंज असतो तो त्याचा पोलॅरिटीचा, एक पॉझिटिव्ह असतो एक निगेटिव्ह असतो. तर ज्या वेळेस कोव्हॅलंट बॉन्ड हा ब्रेक होतो, तर ब्रेक झाल्यानंतर इलेक्ट्रॉन्स इकडे तिकडे मूव्ह होतात, त्यावेळेस ती इलेक्ट्रॉनची जागा जी असते ती होल्स घेतो. ठीक आहे, कारण इलेक्ट्रॉन्स तुमचा मूव्ह झाला, ठीक आहे, तर त्यामध्ये होल निर्माण होईल म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज निर्माण होईल. तर तीच कन्सेप्ट इथे दिलेली आहे. द स्पेस लेफ्ट बिहाइंड बाय द इलेक्ट्रॉन्स अलाउज अ कोव्हॅलंट बॉन्ड टू मूव्ह फ्रॉम वन इलेक्ट्रॉन टू अनदर. ओके, त्यावेळेस तुमचा पॉझिटिव्ह चार्ज तिथे डेव्हलप झालेला आहे, त्यालाच आपण होल असं म्हणतो. नाउ द टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर कॅन बी क्लासिफाइड ऍज, फर्स्ट वन इज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड सेकंड वन इज एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. सो सेमीकंडक्टरचा फ्लोचार्ट इथे दिलेला आहे. सेमीकंडक्टर इज डिवाइडेड इंटू टू पार्ट, दॅट इज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. वेअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स आर प्युअर फॉर्म ऑफ जर्मेनियम अँड सिलिकॉन, दॅट इज जी अँड एस आय, जर्मेनियम अँड सिलिकॉन. सो एनी इज इक्वल्स टू एन एच इज इक्वल्स टू एन आय. एनी म्हणजे काय की इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर एन एच म्हणजे नंबर ऑफ होल्स. होल्स आणि इलेक्ट्रॉन्स कसे असतात, सेम असतात, त्याचा नंबर सेम असतो, जो की तुमचा असतो इंट्रेन्सिक. ओके, नाउ द सेमीकंडक्टर एक्सट्रिन्सिक फॉर्म. सर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये दोन टाइप्स पडतात. फर्स्ट वन इज एन टाइप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड द सेकंड वन इज पी टाइप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. सो द एन टाइप इज पेंटावॅलंट इम्प्युरिटी. आता पेंटावॅलंट इम्प्युरिटीचे एक्झाम्पल्स इथे दिलेले आहे, पी, एस, एस बी एक्सेट्रा. सो पी म्हणजे फॉस्फरस, एस म्हणजे आर्सेनिक अँड एस बी म्हणजे अँटीमोनी. ठीक आहे, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमोनी एक्सेट्रा. पेंटावॅलंट आहे, पेंटावॅलंट म्हणजे पाच, पाच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स तिथे असणार आहे. ठीक आहे, डोनर इम्प्युरिटी इज एनडी, दॅट इज एनडी म्हणजे काय, डोनर, डी फॉर डोनर. सो एनई इज मच ग्रेटर दॅन एनएच, म्हणजे जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहे ते जास्त असणार आहे एज कम्पेअर टू नंबर ऑफ होल्स. जसं इथे दिलेलं आहे एन टाईप, एन टाईप म्हणजे इलेक्ट्रॉन्स जास्त आहे. इलेक्ट्रॉन्स कशापेक्षा जास्त आहे की नंबर ऑफ होल्स पेक्षा इलेक्ट्रॉन्स जास्त आहे, त्याला आपण म्हणणार पेंटावॅलंट इम्प्युरिटी. नाउ ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी. पी टाईपचा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी. एक्झाम्पल्स गिव्हन आर जी ए बी आय एन ए एल. सो जी ए इज गॅलियम, बी इज बोरॉन, आय एन मीन्स इंडियम अँड ए एल मीन्स अल्युमिनियम. सो गॅलियम, बोरॉन, इंडियम, अल्युमिनियम, दीज आर द ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज. डोनर इम्प्युरिटी दॅट इज एन डी. एन एच इज मच मोर दॅन Ne, that is number of holes is greater than number of electrons. यामध्ये number of holes जास्त असणार आहे म्हणून तिथे p type. आता होल्सचं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी, होल्सचा चार्ज कसा असतो, पॉझिटिव्ह असतो, आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज कसा असतो, निगेटिव्ह असतो. होल्सचा चार्ज पॉझिटिव्ह असल्यामुळे p type. ठीक आहे, h होल्स पॉझिटिव्हचा p घ्यायचा म्हणजेच p type. आता इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनचा चार्ज कसा असतो, निगेटिव्ह. सो n फॉर निगेटिव्ह म्हणजे n type. लक्षात ठेवायचं ही गोष्ट. पेंटावॅलंट इम्प्युरिटी अँड ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे पार्ट्स आहेत. सो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, अँड इंट्रिन्सिक टाईप सेमीकंडक्टर मटेरियल इज मेड टू बी व्हेरी प्युअर केमिकली, इट इज मेड अप ऑफ ओनली अ सिंगल टाईप इलेमेंट. फक्त इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर कसा असतो, केमिकली खूप प्युअर असतो. केमिकली प्युअर असल्यामुळे त्याच्यामध्ये फक्त सिंगल इलेमेंटने हा फॉर्म झालेला असतो. तो कशा पद्धतीने फॉर्म झालेला आहे हे बघू. सर्वात पहिले इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे तुम्हाला एक्झाम्पल सांगितले होते मी, जर्मेनियम आणि सिलिकॉन. तर बघा सिलिकॉनचं इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, सिलिकॉन. तर सिलिकॉन आणि जर्मेनियम मध्ये फोर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात, त्याला टेट्रावॅलंट आपण असं म्हणतो. फोर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. बघा हा सिलिकॉनचा एक ऍटम आहे, सिलिकॉनच्या ऍटम मध्ये बघा हा सिलिकॉनचा एक ऍटम आहे, यामध्ये चार व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पाहिजे. दिस वन, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, चार व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. सिमिलरली फॉर द सेकंड सिलिकॉन ऍटम, वन, टू, थ्री, फोर. ठीक आहे, फोर इलेक्ट्रॉन्स. सिमिलरली फॉर थर्ड, वन, टू, थ्री, फोर. आता फर्स्ट आणि सेकंड सिलिकॉनच्या ऍटम मुळे हे दोन जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते को व्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात.
सिमिलरली सेकंड आणि थर्ड मध्ये जे त्याचे इलेक्ट्रॉन्स आहे ते कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, एकाचा एक इलेक्ट्रॉन्स आणि दुसऱ्या सिलिकॉनचा दुसरा इलेक्ट्रॉन, दोघं एकमेकांना अटॅच होतील विथ द कोव्हॅलंट बॉन्ड. सिमिलरली हा फोर्थ वन सिलिकॉन, याचे चार व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, दॅट इज 1, 2, 3, 4. सिमिलरली हा फिफ्थ, चार व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे आणि इथे हे कोव्हॅलंट बॉन्ड सुद्धा फॉर्म झालेले आहे. आता ही जी फर्स्ट फिगर आहे, दिस फिगर इज फॉर इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आपण लावलेले नाहीये, ठीक आहे. आता ही जी सेकंड फिगर आहे, विच इज इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिकल फील्ड, यामध्ये इलेक्ट्रिकल फील्ड लावलेली आहे. तर ही कशा प्रमाणे वर्क करते ते आपण बघू. तर इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, त्यामध्ये काय होणार, होल्स आणि जे इलेक्ट्रॉन्स आहे याची पेअरिंग होणार, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होणार आहे आणि त्यामुळे त्यातून करंट फ्लो नाही होणार. करंट फ्लो नाही झाला म्हणजे तो इन्सुलेटर प्रमाणे वर्क करणार आहे. जर आपण इलेक्ट्रिक फील्ड लावली, टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे इलेक्ट्रिक फील्डमुळे, त्यामुळे काय होणार आहे, तुमचे जे होल्स आणि इलेक्ट्रॉन्स आहे ते डिस्टर्ब होणार आहे. इलेक्ट्रॉन्स फ्रीली मूव होणार आहे, इथे डायरेक्शन दिलेली इलेक्ट्रॉन्सची, ते फ्रीली मूव होणार आहे, त्यामुळे तुमचं फॉर्मेशन ऑफ होल्स होणार आहे. आणि फॉर्मेशन ऑफ होल्स झालं, इलेक्ट्रॉन्स फ्रीली मूव झाले म्हणजेच काय, तिथे कंडक्शन फॉर्म होणार आहे आणि हा जो सेमी कंडक्टर आहे तो ऍज अ कंडक्टर प्रमाणे वर्क करणार आहे, ठीक आहे. यामधला डिफरन्स तुम्हाला कळायला पाहिजे की इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड तो इन्सुलेटर प्रमाणे वर्क करेल, इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिकल फील्ड इट इज वर्क लाईक कंडक्ट. सो जर्मेनियम दॅट इज जी अँड सिलिकॉन दॅट इज एस आय आर द मोस्ट कॉमन टाईप ऑफ इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर एलिमेंट. जसं तुम्हाला सांगितलं, इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर जर्मेनियम आणि सिलिकॉन असतात, दे हॅव 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन दॅट इज टेट्रावॅलंट. चार व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यामध्ये, त्यालाच आपण टेट्रावॅलंट म्हणतो. दे आर बाउंड टू अन ऍटम बाय कोव्हॅलंट बॉन्ड ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला हे जे इलेक्ट्रॉन्स आहे ते कोव्हॅलंट बॉन्डने बाउंड केलेले असतात. वेन द टेम्परेचर राइजेस ड्यू टू कॉलिजन, फ्यू इलेक्ट्रॉन्स आर अनबाउंडेड अँड बिकम फ्री टू मूव थ्रू द लॅटिस. जेव्हा टेम्परेचर राईज होतं, कोलिजनमुळे टेम्परेचर राईज जेव्हा होतं, त्यामुळे जे फ्यू इलेक्ट्रॉन्स आहे, काही जे इलेक्ट्रॉन्स आहे ते अनबाउंडेड होतात आणि ते इकडे फिरू लागतात, म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स आता ते वर्क करतात. तस क्रिएटिंग अन ऍब्सेन्स इन देअर ओरिजिनल पोझिशन दॅट इज होल्स. तर जो इलेक्ट्रॉन्स असतो, कोव्हॅलंट बॉन्डचा जो इलेक्ट्रॉन्स असतो, तो जर फ्रीली मूव्ह झाला तर त्यामध्ये काय होणार की होल्स फॉर्म होणार, कारण की तुमचा इलेक्ट्रॉन ती पोझिशन सोडून दुसऱ्या पोझिशनवर गेला, मग ती जी रिकामी पोझिशन आहे तिला आपण काय म्हणतो, होल्स म्हणतो. दिस फ्री इलेक्ट्रॉन्स अँड होल्स कॉन्ट्रीब्युट टू द कंडक्शन ऑफ द इलेक्ट्रिसिटी इन द कंडक्टर सेमी कंडक्टर. तर बघा, हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात किंवा होल्स असतात ते सेमी कंडक्टर मध्ये कंडक्शन करण्यासाठी युज होत असतात. द निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर्स आर इक्वल इन द नंबर. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, एन ए इज इक्वल्स टू एन पी, दॅट इज निगेटिव्ह चार्ज कॅरियर्स अँड पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर. किंवा आपण असं म्हणू शकतो, एन ए इज इक्वल्स टू एन एच, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ होल्स. इक्वल नंबर असतात कशामध्ये, असतात इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर मध्ये असतात. द थर्मल एनर्जी इज कॅपेबल ऑफ आयोनायझिंग अ फ्यू ऍटम्स इन द लॅटिस अँड हेन्स देअर कंडक्टिव्हिटी इज लेस. जे लॅटिस मधले फ्यू ऍटम जे असतील तर ते थर्मल एनर्जीने आयोनाइज होतात, ठीक आहे. काहीच ऍटम जे असतात ते आयोनाइज होतात, त्यामुळे त्याची जी कंडक्टिव्हिटी कशी असणार आहे, ती लेस असणार आहे, ओके. द लॅटिस ऑफ द प्युअर सिलिकॉन सेमी कंडक्टर ऍट डिफरंट टेम्परेचर. बघा, आता दोन टेम्परेचर इथे दिलेले आहे. फर्स्ट वन इज ऍट ऍब्सोल्यूट झिरो केल्विन टेम्परेचर अँड सेकंड टेम्परेचर इज अबव्ह ऍब्सोल्यूट टेम्परेचर. सो द फर्स्ट वन इज ऍट ऍब्सोल्यूट झिरो केल्विन टेम्परेचर. ऍट दिस टेम्परेचर द कोव्हॅलंट बॉन्ड आर व्हेरी स्ट्रॉंग अँड देअर आर नो फ्री इलेक्ट्रॉन्स अँड द सेमी कंडक्टर बिहेव एज अ परफेक्ट इन्सुलेटर. ज्या वेळेस ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असेल त्यावेळेस तुमचा कोव्हॅलंट बॉन्ड हा खूप स्ट्रॉंग असणार आहे, त्यामुळे फ्री इलेक्ट्रॉन्सचा तिथे प्रश्न येत नाही, फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहे म्हणून तो सेमी कंडक्टर इन्सुलेटर प्रमाणे वर्क करेल. सेकंड कंडिशन इज अबाउट ऍब्सोल्यूट टेम्परेचर. विथ द इन्क्रीज इन द टेम्परेचर फ्यू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जम्प इन टू द कंडक्शन बँड अँड हेन्स इट बिहेव्स लाईक अ पुअर कंडक्टर. तर बघा, जेव्हा तुमचं टेम्परेचर हे वाढेल तर त्यावेळेस काय होईल, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये जम्प करतील आणि त्यावेळेस तुमचा कंडक्टर कसा असेल तर पुअर कंडक्टर प्रमाणे तुमचा सेमी कंडक्टर हा वर्क करेल. नाऊ एनर्जी बँड डायग्राम ऑफ द इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर. इन इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर करंट फ्लोज ड्यू टू द मोशन ऑफ द फ्री इलेक्ट्रॉन्स एज वेल एज होल्स.
बघा सेमीकंडक्टर मध्ये करंट कसा फ्लो होणार, ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन्स अँड होल्स, त्याच्यामुळे करंट फ्लो होतो. द टोटल करंट इज द सम ऑफ इलेक्ट्रॉन करंट दॅट इज आय ड्यू टू थर्मली जनरेटेड इलेक्ट्रॉन्स अँड द होल्स करंट दॅट इज आय एच. टोटल करंट जो असणार आहे तुमचा म्हणजेच आय जो असणार आहे तो आई आणि आय एच ची बेरीज असणार आहे, सम असणार आहे. तर आई तुमचा काय झाला, इलेक्ट्रॉन मुळे होणारा करंट आणि आय एच होलचा करंट. एक इलेक्ट्रॉनचा करंट आहे, एक होलचा करंट आहे. सो टोटल करंट आय इज इक्वल टू आई प्लस आय एच. फॉर अन इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर ऍट फायनाईट टेम्परेचर द प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन टू एक्झिट इन कंडक्शन बँड डिक्रीजेस एक्सपोनेन्शियली विथ इन्क्रीजिंग द बँड गॅप दॅट इज इज. आता बघत तुम्हाला अगोदर सांगितलं की एक व्हॅलेन्स बँड असतो, एक कंडक्शन बँड असतो. तर व्हॅलेन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स हे जम्प करतात जेव्हा आपण त्याला टेम्परेचर देतो. तर फायनाईट टेम्परेचरच्या वेळेस काय होणार आहे, जी प्रोबॅबिलिटी आहे किंवा हा जो बँड गॅप आहे, हा बँड गॅप जर वाढवला तर ती प्रोबॅबिलिटी जी आहे की जेणेकरून तुमचे व्हॅलेन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स हे जम्प केला पाहिजे, ही जी प्रोबॅबिलिटी आहे ही कशी होणार, कमी होणार. जेव्हा आपण हा जो बँड गॅप आहे हा जर वाढवला तर यामधून इथे खूप कमी इलेक्ट्रॉन्स हे जम्प करणार आहे. ठीक आहे. सो एन इज इक्वल टू 10 ई रस टू ई जी डिवाइडेड बाय 2 के बी इंटू 2. सो वे आर ई जी इज द बँड गॅप अँड ई बी इज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट. सो हा जो ई जी आहे हा एनर्जी बँड गॅप आहे आणि के बी इथे दिलेला आहे तो म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. तर यामध्ये एक फिगर दिसते तुम्हाला, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर ऍट टी इज इक्वल टू 0 केल्विन बिहेव्स लाईक इन्सुलेटर. ठीक आहे, इन्सुलेटर सारखं वर्क करणार आहे. ही जी फर्स्ट फिगर आहे ती इन्सुलेटर कशामुळे समजलं तुम्हाला की इन्सुलेटर सारखं वर्क करतं. हा पिंक जो आहे तो व्हॅलन्स बँड आहे आणि ब्ल्यू इज कंडक्शन बँड. तर व्हॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स तुम्हाला दिसत आहेत, बट ह्या कंडक्शन बँड मध्ये एकही इलेक्ट्रॉन दिसतोय का, नाही. कारण की तुमचा ईजी बघा, ईजी पण लार्ज आहे, इथून इथे इलेक्ट्रॉन्स अजून जम्प झालेले नाहीये. त्यामुळे हा कसा वर्क करणार आहे, तर इन्सुलेटर प्रमाणे वर्क करणार आहे. आता सेकंड डायग्राम बघा, कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स दिसतात का तुम्हाला, तर कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स आहे, व्हॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजेच काय, इथे कंडक्शन होतंय. कंडक्शन झालं म्हणजेच काय, तो कशाप्रमाणे वर्क करेल, तर कंडक्टर प्रमाणे वर्क करेल. सो ऍट टी इज ग्रेटर दॅन 0 4 थर्मली जनरेटेड इलेक्ट्रॉन्स पेअर. तर इथे 4 थर्मली जनरेटेड इलेक्ट्रॉन्स पेअर म्हणजे हे पेअर फॉर्म झालेले आहे. कारण की आपण टेम्परेचर इथे वाढवलेलं आहे, टेम्परेचर वाढवलं गेल्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे असतात ते कंडक्शन बँड मध्ये मूव्ह होणार आहे किंवा जम्प करणार. अशा पद्धतीने इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर टेम्परेचरवर कसं डिपेंड आहे हे आपण इथे शिकलेलो आहे. सो इथे आपण इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर शिकलो. पुढच्या लेक्चरमध्ये एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर आपण शिकणार आहोत. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ, स्टे सेफ स्टे हेल्दी. थँक्यू.